घनश्याम जर कॅप्टन झाला असता तर बिग बॉसचं घरच हादरलं असतं. इतिहास मोड असता घनश्याम कॅप्टन झाला असता, तर कारण घनश्याम एखाद्याने डायरेक्ट शिकला असतं कॅप्टन कसं असावा. की आपल्या श्रीमती आहिल्याबाई होळकर नगरकरांचं वाघाने नाव मोठं केलं आहे. वाघ महत्त्वाचं नाही, त्यांना मी ट्रॉफी घेऊ किंवा नाही घेऊ, ते म्हणले आपल्या जिल्ह्यासाठी तू एवढा प्रामाणिकपणे लढा, हीच आपल्या आहिल्यानगरची ट्रॉफी आहे. दोन माणसं कधी आपले विचार त्यांच्यासंग जुळले नाही, कधी आपण त्यांना बघितलं नाही, पण आज आपण घराच्या बाहेर येताना त्या आपल्यासाठी दोन अश्रू गाळत आहेत. ह्याच्यापेक्षा माणसाने अजून काय पाहिजे. बाई गेम होता, टास्क होता, डाव मी टाकला, तू खेळली, मी खेळलो, काय वडात आणि होतच असते टास्कमध्ये. जर जमत नसेल तर तासच नाही खेळला पाहिजे. त्यांचाही विचार करण्याची क्षमता नव्हती की घनश्यामला करायचं नाही. त्यांचंही सगळ्यांचं आमचं सगळ्यांचं चालू होतं, सगळ्यांना कॅप्टन करायचं, जान्हवीला करायचं, आरवाजला करायचं. पण मागून मागून काय झालं, आम्ही साथ नाही दिली, आमची युती तुटली. ते तोंडाव जर सरळ 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 आम्हाला म्हणायला लागले आम्ही इंडिव्हिज्युअल खेळतोय, आम्ही इंडिव्हिज्युअल खेळतोय. आहिल्यानगरचे शान असलेले छोटा पुढारी, मला छोटा पुढारी आता बोलायला आवडणार नाही, घनश्याम दरवडे याच नावाने मी आता त्या माणसाला आवाज देणार आहे. बिग बॉसचं एव्हिगेशन पार पडलं आहे आणि त्यामधून घनश्याम दरवडे घराच्या बाहेर आलेले. घराच्या बाहेर आले बोलण्यापेक्षा एक असतं ना की कधी ना कधी त्या घरामध्ये जाणारा व्यक्ती कधी ना कधी हा बाहेर पडतोच पडतो, पण जेव्हा कधी पडतो तेव्हा पाठीमागे खूप चांगल्या चांगल्या आठवणी सोडून जातो. मला पर्सनली आवडले की ज्या वेळेला सुरज चव्हाणला 50 पॉईंट तुम्ही दिलेत आणि त्यातल्या त्यात जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर पडता तेव्हा अरबाजच्या डोळ्यामध्ये आलेला अश्रू जे तुमचं संभाषण होतं, किती भारी वाटतं की अशा अनोळख्या व्यक्तीसोबत आपली ओळख होते आणि तो व्यक्ती आपल्या जवळचा होतो. नाही नक्कीच, एक आहिल्यानगरकरांना मी त्याशी कमेंट वाचली, वाचता वाचता आहिल्यानगरकर मला म्हणायचे की आपल्या श्रीमती आहिल्याबाई होळकर नगरकरांचं वाघाने नाव मोठं केलं आहे. वाघ महत्त्वाचं नाही, त्यांना मी ट्रॉफी घेऊ किंवा नाही घेऊ, ते म्हणले आपल्या जिल्ह्यासाठी तू एवढा प्रामाणिकपणे लढा, हीच आपल्या आहिल्यानगरची ट्रॉफी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं माझं एकच वैशिष्ट्य होतं, जेव्हा केव्हा मी घरातून येईल तेव्हा माझ्या विरोधकाच्या सुद्धा डोळ्यातून पाणी येईल मला. हां, कारण मी ॲटेज होताना फार इथून होतो, इथून नाही. माझा आयुष्यातसुद्धा गेम मनापासून चालतो, डोक्याने चालत नाही, कारण डोक्याचा गेम लई दिवस ठेवत नाही मी. आणि कसे आमचे टीम मेंबर तर सारे रडलेच. जान्हवीचं माझं त्या दिवशी उलटं मला खूप गिल्ट वाटलं की मी बाहेर आलो, जान्हवीला मला भेटता नाही आलं, सगळ्यांना सावरता सावरता. ती सुद्धा कितकी बेडरूममध्ये जाऊन रडली, माझ्यासाठी खूप रडली. पेढी दादांनी सगळे वर्षताईंचा आशीर्वाद घेतला, सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. दोन माणसं कधी आपले विचार त्यांच्यासंग जुळले नाही, कधी आपण त्यांना बघितलं नाही, पण आज आपण घराच्या बाहेर येताना त्या आपल्यासाठी दोन आश्रू गाळत आहेत. ह्याच्यापेक्षा माणसाने अजून काय पाहिजे. हां बास, ट्रॉफी तर कोणीतरी घेणारच आहे, आणि सगळं ट्रॉफीसाठी करायचं नसतं. हे जेव्हा केव्हा माणसं बाहेर येतील ना तेव्हा पहिल्यांदा आणि पुढच्याही इतिहासात असं होईल की सरळ साधा माणूस कोण खेळणारा असेल तर घनश्याम दरवडे. मला खेळ खेळायचा होता पण मला चुकीच्या पद्धतीने खेळायचा नव्हता, मला माणसांची मनं दुखून खेळायचा नव्हता, कधीच नाही. मला खेळ खेळायचा होता, एक चांगला माणूस म्हणून खेळायचा होता, चांगला स्पर्धक म्हणून. हो, चांगला स्पर्धक किंवा आपण जर खेळलो तरच चांगला स्पर्धक म्हणतो. आता हे जनतेने ठरवायचं स्पर्धक कसा आहे काय, तेशी आमचा बीबी कॉईनचा टास्क झाला. अंकिता वालोकरनी मला इतकं ओरडं, पॅन्ट खेचलं, हे झालं ते झालं, पण तरी तिलाच इतकं रडायला आलं की घनश्याम मी असे कधी वागत नाही, तसं काही करत नाही, कसं झालं माझ्या हातून. अरे मी म्हणलं येडीस का, काय झालं भाऊ भाऊ म्हणते ना, त्याला रेची खिची होतच असेल, मी तिच्यापाशी गेलो. म्हणलं रडू नको, छोड, मला काय झालंय, तू थोडीशी नॉर्मल तर पॅन्ट वळली, थोडी वळड आहे मला, थोडं फरफट्ट्यात वळड आहे, काय होत आहे त्याला. माझा असा स्वभाव नाही की एखाद्या गोष्टीचा विषय करायचा, तिने मला ओरड, तिने मला ओरड, नाही नाही नाही, भाऊच करायचा नाही, टास हे लागत असं. ती तीन चारदा रडली, घरचे सगळे समजवले गेले अंकिता वालोकरला की
नको रडू, असं झालंय तसं झालंय, नव्हतं वडाय पाहिजे, कारण सगळ्यात लहान मीच होतो तिथं आणि ते वडं चुकीचं वाटत होतं. पण मी तिला समजून सांगितलं, बाई गेम होता, टास्क होता, डाव मी टाकला, तू खेळली, मी खेळलो, काय वडात आणि होतच असते टास्कमध्ये. जर जमत नसेल तर तासच नाही खेळला पाहिजे, नाही जमत तर भाऊ करायचा विषय नाही. मी तिथं जाऊन तिला समजून जाईल. पण एखादा जर विरोधक असता, म्हणला असता थांबा आता संधी आली, हो का मला इकडं लागलंय, इकडं लागलंय, अंगाला लागलंय, मला लय, मी म्हणलं नाही. ही माझी मेंटॅलिटी होती, मी कधीच विषयाचा भाव केला नाही. बरं, तर जसं तू आता बोललास की तुम्ही आता असं बोलात की माझं असं होतं की भले मी घराच्या बाहेर पडलो, कोण ना कोणतरी घराच्या बाहेर पडणार असेल, पण जेव्हा मी घराच्या बाहेर पडेन तेव्हा माझ्या तिकडे दुश्मन असू दे, कोणी असू द्या, त्याच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी येईल. याआधी एसटीचा टास्क झालेला, बस कंडक्टरच्या हिशोबाने जो टास्क झाला त्या टास्कमध्ये सुद्धा अरबाज आणि निक्कीला जेव्हा विचारण्यात आलेलं की घनश्याम कॅप्टन्सी पदासाठी उभं राहू शकतो का, तेव्हा अरबाजच बोललेलं की आम्हाला नाही वाटत की योग्य तो राहील, पण पॅडी भाऊने तुमचा बाजू घेतली, पॅडी भाऊ तुम्हाला बोललेलं की तुला असं का वाटतं की घनश्याम कॅप्टन का होऊ शकत नाही, तर असं कधी वाटतं का की ज्या टीमसाठी घनश्याम दरवडे पहिल्या दिवसापासून लढत होता, फक्त असंच नाही की ए टीमसाठी, बी टीमसोबतसुद्धा घनश्याम दरवडे उठायचा, बसायचा, त्याच्यासोबत जेवण वगैरे करायचा, पण ज्या टीमसाठी तो सुरुवातीपासून लढायचा त्याच टीमनी त्याच्यावर अविश्वास दाखवला असं वाटलं कधी? सर काय झालं, बी टीम आणि ए टीम पहिल्यापासून पाळलेलेच होते, सगळ्यांनी बघितलेले आहेत. ए टीम पहिला आमचा ट्रेनचा टास झाला, ट्रेनचा पहिला टासला ट्रेनचा आम्ही सगळे मेहनतीने खेळलो. पण रितेश सरांनी काय सांगितलं, बी टीम एकजुटीने खेळली आणि ए टीम काय करायची, मी माझं मी माझं मी माझं छती बुडवत राहिली, ॲग्रेशन दाखवत राहिले. अरबाज ॲग्रेशन दाखवत होता पहिल्या आठवड्यात, ताई संचालक होत्या, वर्षाताई त्या संचालक होत्या आणि अरबाजने ॲग्रेशन दाखवलं आणि तिथं आमची कुणाची चिती नव्हती. चिती म्हणायचं मला कॅप्टन व्हायचं आहे, मला कॅप्टन व्हायचं आहे, आणि त्यावेळी आमच्या हातून काय गेलती, कॅप्टन्सी गेलती आणि ए टीमने राईट हुशारी करून ए टीमनी मागं राहिली आणि बी टीम राईट हुशारी करून कॅप्टन्सी पहिल्याच आठवड्यात मिळवली. तर मग आम्हाला तिथं असं क्लिक झालं. तर रितेश सर काय म्हणले होते, जेव्हा कधी असे टास येतात तेव्हा हुशारीने खेळा, की कॅप्टन्सी म्हणजे एक इम्युनिटी पॉवर असते, तिचा वापर करायचा असतो. तुम्ही जे गेम खेळायची स्वतःच्या डोक्याने खेळा, पण जे ग्रुपनी गेम येणार आहेत ते ग्रुपनीच खेळा, कारण तिथं ताकद कमी पडायला नको. आणि बी टीमची ताकद वाईट होती आणि ए टीमची ताकद कमी पडत होती. मग तो जसा टास्क सुटला तेव्हा कॅप्टन्सी आमच्याकडून गेली तेव्हा खूप वाईट वाटलं. त्यांचाही विचार करण्याची क्षमता नव्हती की घनश्यामला करायचं नाही, त्यांचंही सगळ्यांचं आमचं सगळ्यांचं चालू होतं, सगळ्यांना कॅप्टन करायचं, जान्हवीला करायचं, अरबाजला करायचं. पण मागून मागून काय झालं, आम्ही साथ नाही दिली, आमची युती तुटली. ते तोंडाव जर सरळ 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 आम्हाला म्हणायला लागले, आम्ही इंडिव्हिज्युअल खेळतोय, आम्ही इंडिव्हिज्युअल खेळतोय, आम्हाला गरज नाही, तर मग आपल्याला वाटतं आपण तरी काय एवढं त्रास करून घ्यायचा आहे, काय एडवण करायचं. मग त्याच्यात काय झालं, त्याच्या बसचा टास आला आणि निकुताई आमच्या जरा हुशार आहे, त्या सीझन करून आलेल्या आहेत बिग बॉसच्या आणि बिग बॉसनी त्यांना समजलो. मग ती काय म्हणली, हा टास पहिल्यासारखाच आहे का नश्याम, हा टास ग्रुपनीच खेळणं गरजेचं आहे, जर ग्रुपनी खेळलो नाही तर हे अवघड होईल. ग्रुपनी म्हणजे कसं, त्यांचं बी टीमचं असं ठरलं होतं, वर्षाताईंना बाहेर ठेवूया. वर्षाताईंना बाहेर ठेवलं की मग दोन बाहेर काढायची बहुमतासाठी आणि तिकीट कलेक्टरच्या हातात होतं कोणाला काय करायचं आहे ते. पण मी त्यांना तेव्हा सांगितलं आणि निक्की मला म्हणायची, तू दुसऱ्या फेरीला बाहेर थांब आणि जान्हवीला बाहेर काढ. पण मी म्हणलं माझ्या रक्तात गद्दारी नाही, ती कशी वागू दे, मी पहिल्यापासून टीमसाठी तर टीमसाठीच आहे, मला तिला बाहेर काढायची नाही, मी आपला इंडिव्हिज्युअल खेळणार आहे, मी कधीच बाहेर नाही काढू. मग अभिजित दादाला काढलं आणि मग तिथून पुढे सूत्र फिरली. मग अरबाजने अभिजितनी मला ठेवलं आणि मग अरबाजला ठेवलं. हे असंच नाही वाटत का की ज्यासाठी तुम्ही खेळत होता, जसं निक्की तुम्ही आता बोलात की निक्कीचं असं होतं की आपण टीमसोबतच खेळायचं, जसा पहिला टास्क होता की हा टास्कसुद्धा टीम मेंबरला सोबत घेऊन खेळायचा आहे, पण शेवटी शेवटी तुमच्या तुम्हाला सुद्धा डावायला गेला त्याच टीमने असं तुम्हाला वाटतं? नाही नाही, डावलं गेलंच नाही, कारण मला तुम्ही सांगा त्यांचा असं विचार होता, बहुमत होतं, शेवटी कोण येणार होतं, आर्यानं अंकितं येणार होते आणि बी टीमनी शेवटी आर्या आली असती तरी त्यांनी मला काढलंच असतं आणि अंकिता आली असती तरी मला काढणारच होते ते 100%. पण हे टीमनी इथं डोकं लावलं की मी बाहेर गेलो आणि मी त्यांचे दोन माणसं मेन खेचले
आणि मग आमच्याकडे बहु मन जास्त झालं ना, आणि माझ्या टायमाला सूरज आला आणि यांनी सूरज ठेवला नसता, मी सूरजला रिप्लेस केला आर्यच्या जागेवर. म्हणजे तिथं मी गेलो पण सूरजला तिथं कॅप्टन्सी मग मिळाली ना, नाही तर मग मी जर तिथं थांबला असतो तर सूरजला कॅप्टन्सी नव्हती मिळत. हा, सूरज माझ्यामुळे बाहेर थांबला असता आणि ते चुकीचं वाटलं असतं. बरोबर. हां, नाही, विषय तोच आहे की जसं तुम्ही बोलतात की शेवटी सूरजला कॅप्टन्सी मिळवणं सगळ्यांचा हेतू होता किंवा तुमचा सुद्धा हेतू होता, पण जर घनश्याम दरवडेला हेतू नव्हता त्यांच्या ग्रुपमध्ये. अजून काही तुम्ही फुटेज बघा, त्यांच्या ग्रुपमध्ये तिघांमध्ये अजून काही चालू होतं की चर्चा की सूरजला बनवायला नको, अंकिताला बनवूया किंवा दुसऱ्याला संधी देऊया. एकतर सूरज वर्षात आहे ना अंकिता होत्या, डी पी दादाचं अभिजित दादाचं म्हणणं इकडे तिकडेच होतं की सूरज नको, सूरज नको, अंकिता अंकिता नसेल तर वर्षात आहे असं. हा हा, सूरज नाही नाही, सूरज नको, सूरज नको, अंकिता किंवा वर्षात आई करू. हा, अंकिता किंवा वर्षात आई करू. पण मतं मग शेवटी शेवटी आमच्याकडे आली. आम्ही त्यांना माहिती, मी एकतर लय सर्किट माणूस आहे, डायरेक्ट तीन तिकडं काम बिघडा करेन. मी एकतर डायरेक्ट सांगितलं माझा उमेदवार जो दिलाय अंकिताला मी माघार घेऊ शकतोय, तिथं मी माझं विधान करू शकतोय क्लिअर. कारण मला सूरजपेक्षा अंकिता महत्त्वाची नाही आणि नव्हतीच वाटत मला आत्ता हे. त्यामुळं मी त्यांना डायरेक्ट सांगितलं मी अंकिताला काढील. वर्षाताईच्या मचा आदर माझ्या मनात खूप आहे. वर्षाताईंना मी एकदा नॉमिनेट केलं आहे, ते अंकिताचंच कारण आहे, पण मी तरी वर्षाताईंना काढणार नाही हे क्लिअर केलं त्यांच्या ग्रुपशी आणि मग सूरजला ठरवलं. मी जर तिथं जात असतो तर मग ह्यांनी सूरजला बाहेर काढला असता आणि मग हे चुकीचं झालं. घनश्याम तर सूरजसाठी म्हणतोय स्वतः पद घ्यायचं आणि सूरजला पद नाही ठेवायचं. मला वाटलं नाही मला पद असावा, मला कॅप्टन्सी हां महत्त्वाची होती, इम्युनिटी पॉवर महत्त्वाची आहे, पण सूरजला मागं ठेवायचं मी कॅप्टन व्हायचं हे चुकीचं होतं. त्यामुळं मला नंतर क्लिक झालं, ठीक आहे केलं ना ग्रुपनी, ठीक आहे. मग तिकीट कलेक्टर झालं, मी सूरजला परत आत टाकलं आणि त्याला घेतलं. शेवटचा प्रश्न मला विचारायला आवडेल, घनश्यामचा प्रवास जर या पुढे सुद्धा सुरू राहिला असता किंवा घरामध्ये आणि घनश्यामला कॅप्टन्सी पद मिळालं असतं तर घनश्यामची काय स्ट्रॅटेजी असते, त्याने कशा पद्धतीने घर सांभाळलं असतं? घनश्यामला खेळायची इच्छा खूप होती आणि घनश्यामला प्रवास करायलाही खूप छान वाटलं असतं. घनश्याम जर कॅप्टन झाला असता तर बिग बॉसचं घरच हादरलं असतं, इतिहास मोडला असता घनश्याम कॅप्टन झाला असता. तर कारण घनश्याम एखाद्याने डायरेक्ट शिकलं असतं कॅप्टन कसं असावा, काम नाही करायची त्याच्यासाठी डायरेक्ट घनश्याम दरवडेने शिक्षा केली असती. जेवण ड्युटी ड्युटी टायमिंग म्हणजे टायमिंगच, अर्धा तासात अर्ध्या तासात ड्युटी क्लिअर म्हणजे क्लिअरच. घनश्याम दरवडे कारभारी कसा असावा घराचा, चोकच सांभाळा. 12 जण असू द्या, 12 ड्युट्यातच 26 ड्युट्या केल्या असत्या, प्रत्येकाकडे 2 2 2 2 2 देऊन टाकल्या असत्या, प्रत्येकाकडे 3 3 3 3 2 2. आणि मला वाटत नाही माझ्या पुढं कोणी नखरं केलं असतं म्हणून, अजिबात नाही. कारण त्यांना माहिती जेवढा सॉफ्ट होता तेवढा कडक पण होता, त्यामुळं काय नाही. आणि असं काय नाही, कॅप्टन होण्यापेक्षा बिग बॉसच्या घरातूनच बिग बॉस बनून आलो, त्यामुळं काय वाटत नाही एवढं. हां नाही, खरंच खूप भारी वाटतं. तुर्तास मी इकडे थांबतो. मित्र बोलून की आजपासून किंवा ह्या मोमेंटपासून तुमचा एक नवीन प्रवास सुरू होणार आहे, राजकारणामधला असू दे किंवा एंटरटेनमेंट या क्षेत्रामधला, त्या सगळ्या तुमच्या प्रवासासाठी खरंच खूप ऑल द व्हेरी बेस्ट. आणि आपण आहिल्यानगरमध्ये पुन्हा एकदा भेटणारच आहोत, भेटत जाऊ. नक्की नक्की, आहिल्यानगरमध्ये तुमचंही मनापासून स्वागत आहे आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला.